Shri Dancer Online YouTube channel. To get latest video, subscribe for this channel. As a one, next topic on the road, so are magnetic effect of electric current. Yari, to me magnetic field, that's from one magnetic lines of force, the previous standard mother will hit. Ada one, ite electric field and that's from one magnetic field's relation jay. ते काय आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी एक ट्राय दिस फर्स्ट बघूया. आता ह्या ट्राय दिस मध्ये आपल्याला फर्स्ट एक सर्किट कंप्लीट करायचं आहे. ही सर्किट याला काय की काय बॅटरी टेस्ट की आहे, ही प्लग की आहे, ही मॅग्नेटिक नीडल. आता जेव्हा प्लग की मध्ये ही जी प्लग की इथे डॉट आहे म्हणजे ही प्लग की काय आहे, क्लोज. ही क्लोज सर्किट आहे. पण जर इथे डॉट नसेल तर ती काय असणार आहे, अशा प्रकारे असेल तर ओपन की म्हणजे त्यामधून करंट पास होणार नाही. मग इथे आपण क्लोज प्लग की म्हणजे ह्या सर्किट मधून करंट काय होतंय पास होतं, मग कोणत्या डिरेक्शन ने, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आता इथे जेव्हा करंट पास होतो हे सर्किट कंप्लीट केले त्याच्या शेजारी ही मॅग्नेटिक नीडल घेतली. ठीक आहे, मॅग्नेटिक नीडल इथे आहे त्याचा साऊथ पोल आणि हा आहे नॉर्थ पोल. आता जेव्हा प्लग की काय असते ओपन असते तेव्हा मॅग्नेटिक नीडल कोणत्याही प्रकारचे डिफ्लेक्शन दाखवत नाही, पण जेव्हा प्लग की क्लोज केली जाते तेव्हा करंट पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल काय होतो, फ्लो होतो. आणि फ्लो झाल्यामुळे ती नीडल काय करते, डिफ्लेक्शन दाखवते. डिफ्लेक्शन दाखवते म्हणजेच काय, ती ओरिजिनल पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनला काय होते, डिस्प्लेस होते. मग इथे हे जे डॉटेड लाईन ने दाखवलेलं आहे ही काय, डिफ्लेक्शन झाल्यानंतर गेन केलेली पोझिशन. आता करंट पास होतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इथे आपण याला नेम देऊया ए आणि इथे बी. मग आता ए टू बी करंट पास होतोय त्यामुळे नॉर्थकडचा नॉर्थची साईड आहे निडलची ती काय होते, अपवर्ड डिरेक्शनला जाते आणि अपवर्ड डिरेक्शनला गेल्यामुळे ती काय होते, डिस्प्लेस होते ओरिजिनल पोझिशनमधनं. म्हणजेच काय, जेव्हा इलेक्ट्रिक करंट जर पास होत असेल तर त्याचा इफेक्ट कोणावरती होतो, मॅग्नेटिक नीडलवरती. हीच कंडिशन. आता करंट आपण काय केलंय, ए टू बी फ्लो केलंय. आता करंटची डायरेक्शन आपण काय करूया, रिव्हर्स करूया. काय तर मग त्यावर आपल्याला कळलं की डायरेक्शन जर रिव्हर्स केली तर काय चेंजेस दिसत आहेत. नेक्स्ट पुन्हा आपण पुढे काय केलं, सर्किट घेतलं त्यामध्ये बॅटरीचे टर्मिनल काय केले, चेंज केले. आधी आपण फर्स्ट डायग्राम मध्ये ए टू बी करंट पास करत होतो, इथे आता काय करणार आहे, बी टू ए करंट पास करणार आहे. म्हणजेच काय, इथे करंटची डायरेक्शन काय झाली, चेंज. चेंज झाल्यामुळे इथे कोणता पोल डिफ्लेक्ट झाला, साऊथ पोल. तो त्याची ओरिजिनल पोझिशन सोडून काही अँगलने अपवर्ड डिरेक्शनला काय झाला, डिस्प्लेस झाला. त्यामुळे जर आपण करंटची डायरेक्शन जर चेंज केली तर त्यांचं जे डिफ्लेक्शन आहे नॉर्थ पोलचं असूया किंवा साऊथ पोलचं असूया ते काय होणार आहे, अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट चेंज होणार आहे. ए टू बी गेले तेव्हा नॉर्थ पोल काय होत आहे, अपवर्ड डिरेक्शनला येतोय, साऊथ पोल डाऊनवर्ड डिरेक्शनला डिफ्लेक्ट होत आहे. आणि त्याचप्रमाणे जर करंट रिव्हर्स केला, बी टू ए आला तर साऊथ पोल अपवर्ड डिरेक्शनला डिफ्लेक्ट होत आहे आणि नॉर्थ पोल डाऊनवर्ड डिरेक्शनला डिफ्लेक्ट होत आहे. यावरून एवढं लक्षात आलं की इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फील्डचा काहीतरी रिलेशन आहे. मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्यांचं जे रिलेशन आहे त्या फिनॉमिनला जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं नाव देण्यात आलं. मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ओरस्टेड या सायंटिस्टने दिले. मग आता ते आपण बघूया पुढे कशा प्रकारे या सायंटिस्टच्या नेमने त्याचं युनिट दिलं गेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर फ्लो केली, सर्किटमधून फ्लो झाली तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि त्याच्या बेसिसवरती आपण इलेक्ट्रिक मोटर आणि त्याचप्रमाणे जनरेटर ॲज अ वर्किंग आणि प्रिन्सिपल बघणार आहोत. ऑलवेज रिमेंबर, ए मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. जर आपण स्ट्रेट कंडक्टर घेतले ज्यामधनं करंट पास होतो आहे तर त्याच्या अराउंड, त्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. इफ द करंट इज अनचेंज दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस
as the distance from the wire increases. जर त्या करंट कॅरिंग वायरपासून जर आपण दूरवरती गेलो पण त्या वायरमधनं पास होणारा करंट काय पाहिजे अनचेंज, काहीच चेंज केला नाही, तरीही जसं तुम्ही त्या वायरपासून दूरवरती जाल तसा मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देअरफोर द कॉन्सन्ट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन बिगर अँड रॅरिफाईड ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. जे कॉन्सन्ट्रिक सर्कल्स दिसत आहेत हे कोणाला रिप्रेझेंट करत आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला. त्यामध्ये आपण बघितलं आहे काही सर्कल स्मॉलर आहे, काही बिगर आहे. मग आता जे स्मॉलर आहे, जे जवळ आहेत ते काय स्मॉलर आहे का, तर मग तिथून होणारे तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड ही काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. इफ द करंट थ्रू वायर इज इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. जर लार्ज अमाऊंटमध्ये जर करंट पास केला तर हाय अमाऊंटमध्ये किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्डची ती पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण जर कमी अमाऊंटमध्ये जर करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी पण काय असणार आहे, कमी. हे कशावर डिपेंड असणार आहे, किती अमाऊंटमध्ये तुम्ही करंट पास करताय त्यावरती किती मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी असेल हे यावरती डिपेंड असेल. निगेटिव्ह टर्मिनल, हे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. त्यानंतर हे आहे ॲमीटर, जे करंट काय करणार आहे, मेजर करणार आहे. त्यानंतर हा रेझिस्टन्स रिअोस्टॅट जोडलेला आहे. हे आहे प्लग की आणि हे आहे कार्डबोर्ड. आता ह्या कार्डबोर्डला थिन वायरने काय केले, कनेक्ट केलेलं आहे. आता यामध्ये फर्स्ट आपण इथे मी डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे आहेत सर्क्युलर फॉर्ममध्ये ह्या काय आयन फिलिंग, पण त्याआधी आपण एक बेसिक कन्सेप्ट बघूया. इथे आयन फिलिंग ऐवजी जर मॅग्नेटिक निडल जर ठेवली, मॅग्नेटिक निडल ठेवल्यानंतर त्यामधला करंट काय झाला, पास झाला. करंट पास झाल्यानंतर ती मॅग्नेटिक निडल काय करेल, डिफ्लेक्शन दाखवेल. जसं आपण प्रिव्हियस ट्रायडिसमध्ये बघितलं, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचं काहीतरी रिलेशन आहे, त्यामुळे करंट पास जर झाला तर ती मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्शन दाखवते. इथे आपण वेगवेगळ्या पॉईंटला मॅग्नेटिक निडल प्लेस केला आणि त्या प्लेस केल्यामुळे त्याची जी डिफ्लेक्शन जे आहे ते काय करतं, वेगवेगळ्या डिरेक्शनने दाखवतं. जसं आपण बघितलं फर्स्ट डायग्राममध्ये प्रिव्हियस ट्रायडिसमध्ये की जेव्हा ए टू बी करंट पास होते तेव्हा नॉर्थ पोल अपवर्ड डिरेक्शनला डिफ्लेक्ट होतं आणि तोच जर करंट रिव्हर्स केला तर साऊथ पोल काय होतो, अप्पर साईडला डिफ्लेक्ट होतो. म्हणजेच करंट कशा प्रकारे फ्लो केला आहे ते एका पर्टिक्युलर कन्व्हेन्शननीच ती मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे तिथे प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे ती मॅग्नेटिक निडल काय करते, एका पर्टिक्युलर डायरेक्शनने विथ रिस्पेक्टिव्ह टू इलेक्ट्रिक करंट ची डायरेक्शन काय होते, चेंज होते. मग आता मॅग्नेटिक निडल काढून इथे काय केलं आहे, आयन फिलिंग टाकलं आहे. म्हणजे लोखंडाच्या केस किंवा लोखंडाचे छोटे छोटे तुकडे. आता आपल्याला माहिती की जर इथे मॅग्नेटिक फील्ड जर तयार झाली तर ते मॅग्नेटिक फील्डमुळे ते काय करतील, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची ज्या प्रॉपर्टी आहे त्या उभे करतील. मग आता यामध्ये कार्डबोर्डवरती आयन फिलिंग काय केलं आहे, पुट केले आहे. केल्यानंतर सर्किट कम्प्लीट केलं आणि सर्किटमधला करंट काय झाला, पास झाला. आता करंट पास झाला त्यामुळे काय झालं, हे ज्या आयन फिलिंग स्प्रेड केलेलं होतं एक सर्क्युलर मॅनरने ते तिथे काय झालं, अरेंज झालं. आणि अरेंज झाल्यामुळे तिथे असं कळालं की हे एक पर्टिक्युलर करंट पास झाल्यानंतर एक पर्टिक्युलर मॅनरने काय करतायत, अरेंज होत आहेत. म्हणजेच ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी काय करत आहे, फॉलो करत आहे. म्हणजेच इथे करंट पास जर केला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कशावरून अंडरस्टँड होते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समुळे. त्यानंतर पुढे मग आता याची जर करंटची जर इंटेन्सिटी कमी केली किंवा जास्त केली तर काय दिसते, जर इलेक्ट्रिक करंट लार्ज अमाऊंटमध्ये पास झाला तर ऑब्व्हियस
इंट्रोडक्शन ऑफ साइंटिस्ट. एज अ साइंटिस्ट एट द फोरफ्रंट इन द 19th सेंचुरी, हैंस क्रिश्चियन ओरस्टेड प्ले एन इम्पोर्टेंट रोल इन अंडरस्टैंडिंग इलेक्ट्रोमैग्नेटिज्म. यारी आपण बघितलं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांचं रिलेशन आहे. मग हे जे रिलेशन आहे ह्या कन्सेप्टला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे नाव देण्यात आलं. ही जी कन्सेप्ट आहे ही ओरस्टेड ह्या सायंटिस्टने या कन्सेप्टचे अनेक इम्पॉर्टंट जे रोल आहेत ते आपल्यासमोर दाखवले आहेत. जसं आपण वेगवेगळ्या ट्रायडीज बघितले त्यावरनं कळालं की सर्किटमध्ये जर करंट पास केला तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ही जी कन्सेप्ट आहे ही 19th सेंचुरीमध्ये त्यांनी आपल्याला पूर्णपणे एक्सप्लेन करून दाखवली आहे. ही ऑब्झर्व इन 1820 दॅट वॉज अ करंट पास थ्रू अ मेटेलिक मेटल वायर. द मॅग्नेटिक निडल नियर द वायर टर्न्स थ्रू अ सर्टन अँगल. 1820 त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता, त्यामध्ये मेटल वायर वापरली, त्यामधनं करंट पास केला. करंट पास केल्यानंतर त्याच्या शेजारी ठेवलेला मॅग्नेटिक निडल जो आहे तो काय होतो आहे, डिफ्लेक्ट होतो, तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनला जातो आहे, म्हणजेच तो काहीतरी सर्टन अँगल तयार करतो आहे. मग हे पॉसिबल कशामुळे आहे, तर त्या वायरमधून करंट पास झाला आहे आणि त्यामुळेच ती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करून ती निडल डिफ्लेक्शन दाखवते हे आपण बघितलं. ही पॉइंटेड आउट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. यावरनं लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटी आणि त्याचप्रमाणे मॅग्नेटचं काही रिलेशन आहे. टुडेज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज डेव्हलप्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्स. इन हिज ऑनर द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टर्म ॲज ओरस्टेड. आता आपण जर बघितलं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये त्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये ती कन्सेप्ट वापरली जाते आणि ओरस्टेडने ही कन्सेप्ट इन्व्हेंट केली, त्यामुळे मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे त्याचं युनिट आहे ओरस्टेड. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे आपल्याला सर्किट मधला जर करंट पास झाला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग की ह्या यांच्या डायरेक्शन कशा असते ते आपण राईट हँड थंब रूलवरनं बघणार आहोत. इथे आपल्याला एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर घ्यायचे. सपोज हा जो पेन आहे हा काय स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, याला राईट हँडमध्ये पकडायचे. राईट हँडमध्ये पकडताना अशा प्रकारे पकडायचं की हा जो थंब आहे हा थंब काय करेल अपवर्ड डिरेक्शनला पॉइंट होईल आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या फिंगर्स आहेत ह्या काय करायच्या, याला कर्व करायचे. म्हणजे हा जो थंब आहे हा काय इंडिकेट करणार आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि ह्या कर फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याला आपण डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणू शकतो. मग हीच डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. हा जो स्ट्रेट दिसतोय हा काय आहे, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, याच्यामध्ये करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. मग आता फ्लो होणार आहे, मग हे त्या हँड रूलने कसं काय केलं जातं, तर हा राईट हँड इथे काय केलं आहे, प्लेस केला आहे. त्याचा जो थंब आहे तो इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवणार आहे, ह्या ज्या कर फिंगर आहे ह्या काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. इथे आपल्याला जे सर्कल्स दिसत आहे त्याच्या अराउंड, जसं आपण प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीमध्ये बघितलं की करंटमधनं त्या वायरमधनं करंट पास होते आणि अशा प्रकारे ते आयन फिलिंग्स काय होत आहे, सर्क्युलर मॅनरने इथे कलेक्ट होत आहे. तशा प्रकारे इथे मॅग्नेटिक फील्ड काय होते, प्रोड्यूस होते. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत ही काय फॉलो करतात, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे जे रूल्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत ते फॉलो केले जातात. म्हणून राईट हँड थंब रूलमध्ये जो थंब आहे हा डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवतोय आणि त्या